नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहतोय दिवाळी विशेष पातळ पोह्यांचा चिवडा पण त्याआधी जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग पाहूया सोप्या पद्धतीने पोह्यांचा चिवडा कसा करता येईल इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे सुरवातीला आपण पोहे भाजून घेणार आहोत आपण अर्धा किलो पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत सुरुवातीला मी यातले थोडे पोहे घेतलेले आहेत आपण थोडे थोडे पोहे घेऊन पोहे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे लो फ्लेमवर आपण सहा ते सात मिनिटं पोहे छान भाजून घेणार आहोत थोडे थोडे पोहे घेऊन भाजल्यामुळे पोहे भाजले जातात आणि छान कुरकुरीत होतात अशाच पद्धतीने आपण पोहे सतत ढवळत राहायचं आहे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एक दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये पोहे वाळवून घ्या त्यामुळे चिवडा कुरकुरीत होतो आणि चिवडा बनवताना पोहे भाजण्यासाठी कमी वेळ लागतो पोहे भाजण्याआधी आपण निवडून घ्यायचे आहेत आणि तांदूळ किंवा चाळायच्या चाळणीने पोहे चाळून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं की पोह्यांमध्ये असलेला गाळ खाली पडतो आणि आपल्याला अख्खे पोहे मिळतात सात आठ मिनिटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले पोहे छान भाजलेले आहेत आता आपण हाताने चेक करूया थोडे पोहे हातावर घेऊया तुम्ही पाहू शकता पोहे सज चुरले जात आहेत याचा अर्थ आपले पोहे छान भाजलेले आहेत आता आपण हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पोहे भाजून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा चाळणीने चाळून घेऊया इथे मी कढईमध्ये पावकप तेल गरम केलेलं आहे यामध्ये मी पावकप खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आता याला आपण हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत लो मिडियम फ्लेमवर तळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या खोबऱ्याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आता आपण हे खोबरं काढून घेऊया यानंतर आपण काजू तळून घेऊया इथे मी पंधरा ते वीस काजूंचे असे दोन काप करून घेतलेले आहेत हे काजू आता आपण हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊया गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवूया आणि काजूंना सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले काजूसुद्धा हलक्या सोनेरी कलरवर तळून झालेले आहेत आपण यापेक्षा जास्ती काजू तळायचे नाही आहेत नाहीतर खाताना ते करपल्यासारखे लागतात यानंतर आपण तेलामध्ये शंभर ग्रॅम फुटाण्याची डाळ घालूया डाळसुद्धा आपण तेलामध्ये तळून घ्यायची आहे ऑलरेडी डाळ भाजलेली असते त्यामुळे आपल्याला जास्त वेळ तळायची गरज नाही आहे एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया आणि त्यानंतर काढून घेऊया आपली डाळसुद्धा तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपण हलकीशी तळून घेतलेली आहे आता आपण ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये शंभर ग्रॅम शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपण तेलामध्ये एक दोन ते तीन मिनिटं तळून घेऊया तुम्ही पाहू शकता शेंगदाणेसुद्धा छान तळून झालेले आहेत शेंगदाण्याच्या सालीसुद्धा फुटलेल्या आहेत आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी गॅसवर अर्धा किलो पोहे मावतील एवढं मोठं पातेलं घेतलेलं आहे यामध्ये मी आपण जे तळण्यासाठी तेल वापरलं होतं तेच तेल मी इथे घेतलेलं आहे यात आता आपण दोन स्पून राई घालूया राई छान तडतडायला द्यायची आहे राई तडतडल्यानंतर आपण यामध्ये दीड टीस्पून जिरं घालूया जिरंसुद्धा थोडंसं तडतडायला देऊया यानंतर आपण यामध्ये चार हिरव्या मिरच्या मी अशा उभे बारीक काप करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालूया मिरच्या आपण तेलामध्ये छान परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालूया इथे मी पस्तीस ते चाळीस कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत कडीपत्ता आपण तेलामध्ये छान परतून घेऊया मिरच्या आणि कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे जर मिरच्या आणि कडीपत्ता कच्चा राहिला तर त्यातील मॉइश्चरमुळे चिवडा नरम होतो तुम्ही पाहू शकता मिरची आणि कढीपत्ता मस्त कुरकुरीत झालेला आहे यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालूया एकदा आपण चमच्याने ढवळून घेऊया यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून हळद घालूया हळद आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे जर मसाल्यांच्या आधी आपण हळद घातली तर मसाले परतून होईपर्यंत ती करपते त्यामुळे आपण सर्वात शेवटी हळद घालायची यानंतर आपण भाजून घेतलेले सर्व पोहे या पातेल्यामध्ये काढून घेऊया गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे आता आपण हे पोहे फोंडीमध्ये छान मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर पोहे चुरले जातील अशा पद्धतीने आपण हळूहळू पोंडीमध्ये छान पोहे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेमवर आपण पुन्हा हे पोहे पाच ते सहा मिनिटं परतून घ्यायचे आहेत यामुळे चिवडा छान कुरकुरीत होतो यानंतर आपण यामध्ये तळून घेतलेले डाळ शेंगदाणे काजू आणि खोबऱ्याचे काप यामध्ये घालूया यानंतर चवीनुसार मीठ घालूया आता आपण यामध्ये दोन टेबल स्पून पिठीसाखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता इथे तुम्ही पिठीसाखर ऐवजी अख्खी साखर देखील वापरू शकता यानंतर आपण ही सर्व साहित्य पोह्यांमध्ये छान मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने मिक्स करूया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपण पाच ते सहा मिनिटं चिवडा छान परतून घेऊया तुमच्याकडे जर एवढं मोठं भांडं नसेल तर भाजून घेतलेले गे पोहे एका परातीमध्ये घ्या त्यानंतर आपण तळून घेतलेलं सर्व साहित्य मीठ आणि साखर त्या पोह्यांमध्ये मिक्स करून घ्या त्यानंतर आपण इथे दाखवल्याप्रमाणे फोडणी तयार करून घ्या आणि ही फोडणी तुम्ही मिक्स केलेल्या पोह्यांवर घालून घ्या त्यानंतर ती फोडणी तुम्ही हाताने पोह्यांना व्यवस्थित लावून घ्या नंतर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घेऊन अशा पद्धतीने गॅसवर पाच ते सहा मिनिटं पुन्हा परतून घ्या म्हणजे आपला चिवडा तयार होईल पाच सहा मिनिटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपला चिवडा तयार आहे मी लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिटं चिवडा छान परतून घेतलेला आहे आपला चिवडा तयार आहे आता पण हा चिवडा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मी चिवडा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर आपल्याला हा चिवडा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे पंधरा ते वीस दिवस हा चिवडा असाच कुरकुरीत राहतो तुम्ही पाहू शकता आपला चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे अगदी हातावर सहज चुरला जातो आहे तुम्ही अशा पद्धतीने चिवडा तुमच्या घरी नक्की करून पहा तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा बाजूचा आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद